अरे आम्ही खरंच ऐकलं आहे. काही काय थाप ठोकू नकोस. ऐक माझं, मी खरंच ऐकलं आहे. आम्हाला काय कळलं नाही अजून. बाबा ऐक, तो अरुण, तो अरुण, 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 काय खबर बात? काय काय नाही, चाललंय ठीक. मग आम्ही ऐकलं ते काय ऐकलंय? अरे काल मुलगी पाण्याचा प्रोग्राम झाला म्हणे. हा ते होय. मग रिझल्ट काय? मुलगी पसंद ना? अरे लाजतोस काय मुलीसारखा? लग्नाचे लाडू कधी देणार आहेस? ते अण्णा ठरवतील. लग्न तुझं आणि अण्णा ठरवणार? अरे मग वडील आहेत ते माझे, त्यांच्या मताबाहेर कसं जाणार? अजून हा बायाच आहे ना, इथे जाऊ दे. मुलगी कोण आहे? मुलगी ना, हे अनुराधा चिटणीस पार्लर असते, तिचे वडील इन्कम टॅक्स ऑफिसर आहेत. काय बोलतो, अण्णाने चांगलंच अवॉर्ड मिळवलंय. ऑल द बेस्ट. मस्त आहे, मस्त. चल अरुण, कॅरी ऑन. चला चल 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 चल. काय अरुण, कशी काय वाटली मुलगी? चांगली म्हणजे ठीक आहे. अरे चांगलीला चांगली म्हणायला लाजायचं कशाला? मी ओळखते की तिला. हो अरे माझ्या मावस बहिणीच्या दिराची मुलगी, चिटणीसांची रे. अरे बा, म्हणजे जवळचं नातं. मग अरे तिकडूनच तर येते आता. हो ती म्हणाली. काय म्हणाली? ती म्हणाली बरं आहे ध्यान. असं म्हणाली? अरे खूप आवडलास असं म्हणाली. तिचे बाबा पण आले तर पुढली बोलणी करायला. अजून याद्या चालल्यात वर. मग मला जायला हवं. थँक्यू काकू. अरे तू कशाला थँक्यू? बरं चल निघते हा मी. नमस्कार चिटणीस साहेब, कशी आहे अनु? हॅलो अनुराधा. अण्णा काय ठरलं कशाबद्दल? हेच लग्नाचं. म्हणजे काय की मला तशी रजा टाकायला बरी ना. हे बघ अरुण, तुर्तास रजा वगैरे काढायची आवश्यकता नाही आहे. म्हणजे? म्हणजे याद्या फिसकटलं, आता दुसरी मुलगी बघायची. अण्णा चिटणीसांना नकार कावला तुम्ही. हे बघ अरुण, मुलगी या घरात मला सून म्हणून हवी आहे. फॅशन परेडमधली मॉडेल नको. मॉडेल? मॉडेल नाही तर काय? काय ती जीनची टाईट पॅन्ट, तो बिन बाह्याचा टी शर्ट. अरे मुलगी दाखवायची आहे, ते दाखवताना हे असले फोटो. काही संस्कार वगैरे आहेत की नाही? अहो अण्णा, ती आजकालची फॅशन आहे, इथं चालणार नाही. आणि तुझा तो चिटणीस म्हणतो कसा, आमची मुलगी मॉडर्न आहे, तिला हे असलं दाखवणं वगैरे अजिबात पसंत नाही. केवळ तुमची मर्जी म्हणून तिला इथं घेऊन आलोय. तुमच्यापेक्षा चांगली स्थळं तिला येत होती. तुम्ही म्हटलं सुंठी वाचून खोकला गेला, नाहीतरी ती मुलगी पुढे आपल्याला जडत जाणार होती. अण्णा पण मला ती मुलगी पसंत नाही, असंच म्हणायचं होतं ना तुला. बरं झालं, आता म्हणजे दुसरी मुलगी बघायला आपण तयार. हे बघ अरुण, मी जातपात मानत नाही. मुलगी कुठल्याही जातीची असो, पण सकाळी उठल्यावर तोंड बघितलं की भूपाळी आठवावी अशी. डिस्को संगीत नको, कळलं? काय रे अरुण, गेले का अनुचे बाबा? तारीख काय ठरली लग्नाची? अरे लाजतोस काय पुन्हा? काय बाई एकेकांच्या तारा, मगाशी अगदी मोकळेपणाने बोलत होता आणि आता लग्न ठरल्यावर भाव खातोय. ओ मिस, शुक्षुक, ओ मिस. काय हवंय? तुम्हीच. म्हणजे मला तुम्ही खूप आवडलात. स्वतःच तोंड बघितलं का आरशात? अहो पण मला असं कळलं की तुम्हाला मी खूप आवडलो होतो असं दिघे काकू म्हणाल्या. तेव्हा वाटलं होत की बरं आहे ध्यान म्हणून, पण आम्हाला काय माहित की तुम्हाला काकू छाप बायक हवे म्हणून. ते होय, ते आमच्या अण्णांचं मत, पण मला तुम्हीच आवडला. एवढा अपमान करून वर हे बोलताय? चला चालते बा इथून. कोण आहे अनु? हो हो तुम्ही. आता काय बाकी आहे? हे बघा, पुन्हा इथे दिसलात ना पोलिसाच्या ताब्यात देईन. शेजारी इन्स्पेक्टर जाधव राहतात. चला इथून. ए तू काय करते? चल चल. हो ए चला. काय अरुण राव,
काकू वा छान दिवे लावलेस. आओ पण मी तरी काय करणार अण्णांनी. तू बावळट आणि तुझा अण्णाही अडपट. आमच्या सोन्यासारख्या मुलीच्या नशिबात नकार आला. आओ पण काकू मला ती खूप आवडली होती. हो पण लग्नाला नाही म्हणालास का? नुसतेच फिरवायची होती. मवाली कुठला गुड 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 गुड. अरे नुसता गुडगुड काय करत बसला? काहीतरी विचार कर. नाही मी गोड 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 बोललो रे. हा विचारच करतो मी, विचारच करतो. अरे काय विचार करतोय? माझी काय गोची झाली तुला कल्पना नाही आहे. काय कल्पना? कल्पना आहे ना. अरे मग त्या महाभारतात अर्जुनाची जशी केशवाने मदत केली तशी माझी मदत कर. हा हे केशवा, आतापर्यंत अनेकांचे संसार सुखी केलेस, अनेकाला मार्गाला लावलेस, मला पण मार्ग दाखव ना. हो हा मार्ग बघड वर बस. नाही बघ, नऊवारी साडीच्या बाबतीत रदबदली करायला आपण तुझ्या अण्णांना सांगू. अरे एक वेळ मुंगी मेरू पर्वत गळेल तो लकी अली क्लासिकल गाणी म्हणेल. पण समजलं समजलं, तुला अनुच हवे ना. आपण तिला आणू बस. तुझं एवढं प्रेम आहे तिच्यावर? अरे केशवा कसं पटवून देऊ तुला? हे बघ माझं हृदय बाहेर काढून. कादंबरीतली भाषा नको. तुला अनुच हवे ना आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणे तू तिला आवडतोस म्हणे. हो म्हणजे मागे दिघे काकू तसं म्हणत होत्या. शिवाय मागे एकदा मी तिला स्माईल दिलं होतं ना, तेव्हा तिने पण माझ्याकडे बघून स्माईल दिलं होतं. अरे मग सोपं आहे, एक काम करा ना, गप्पी ठरवा, पळून जाऊन लग्न करा. हा आणि आल्यावर अण्णांना सांग, अण्णा सुनील आले आशीर्वाद द्या. अण्णांना फॅशनेबल सुनीलचा स्वीकार करावाच लागेल. मी जाऊ ना. अरे पण त्याकरता तिला भेटायला नको. यालाही एक मार्ग आहे. अरे मग काय तो लवकर सांग ना. करिश्मा कोण? कपूर? अरे गधड्या, माझ्या बायकोचं नाव करिश्मा आहे. हो ते विसरलं. पण तिचं काय? तिचं काय? अरे तिला हाक मारली, आत्मा जेवण करते ना ती. अरे आता तिला हे सगळं सांगणार आहेस का? बावळट रे तू. अरे माझी बायको काय हुशार आहे तुला माहित नाही, ओळख काढून घेण्यात पट्टाई. तू एक काम कर ना, अनुच्या नावाने प्रेम पत्र लिह, करिश्मा जाऊन ते पत्र तिला देऊन येईल. काय? पण तिची आणि अनुची ओळख आहे? अरे हो काय नसू दे ना, ती ओळख काढेल. ओळख काढून घेण्यात पट्टाई. तुला काय करायचंय? तुला तुझ्या पत्राचं उत्तर मिळायचे करणार. एक लक्षात ठेव, ग्रीन सिग्नल असेल तर पुढे जायचं, रेड असेल तर मार्ग बदलायचा. काय हो? आता बाईच्या होतात काय बोलतो? काय हो, कशाला हाक मारली? हा आम्ही जरा बाहेर जाऊन येतो. म्हणजे अरुण भाऊजींचं काहीतरी काम आहे, म्हणजे तुम्ही जेवायला येणार नाही? आपण झोपून येतो बघ बसतोय. अरे म्हटलंस तर. हा म्हणजे इतकं महत्वाचं काम आहे अरुण भाऊजी? तुमच्याकडेच तर काम आहे. अच्छा म्हणजे काम माझ्याकडे आहे, मदत माझी लागणार आहे तुम्हाला आणि ह्यांना. मग तुम्ही पण चला ना. कशाला खर्च वाढवतो? अरे कर कर कधीतरी खर्च कर. त्या दिवशी मी तुला पहिल्यांदा पाहिलं. पाहिलं? त्यानंतर बागेत अनेकदा पाहिलं. पाहिलं? मला जेवण गोड लागत नाही. तुला बघून माझी बाई जागेवरच खेळून राहते. बाईला बघून खेळून राहते. फॅक्टरीतला 8 ते 4 हा वेळ जाता जात नाही. हो जाता जात नाहीये. अरे खाताना आवाज करू नकोस. खाताना हे पण लिहू. हे बघ. तुला नाही रे, त्याला सांगितलं. तू लिह. आपण कुठपर्यंत आलो होतो? वेळ जाता जात नाही. माझ्या प्रेमाला तुझ्याकडून प्रतिसाद मिळेल का? जर तो प्रतिसाद नाही मिळाला तर मी बिहेव जर तो प्रतिसाद नाही मिळाला तर मी काय करेन हे आत्ताच लिहून पाठवत नाही. कदाचित तुला ते वर्तमानपत्रातून कळेल. तुझा ओके. तुझा ओके? तुझा ओके नाही रे, तुझं नाव दे ना. ओके ओके ओके. आता ते पत्र दे माझ्याकडे, मी नेऊन देते. आता जाणार? मग कधी जाऊ? नाही सांभाळून जा. सांभाळून जायला मी काय तिच्या घराभोवती बाईक चालवणार आहे का? चक्रा मारणार आहे का? ते इकडे मी घरी जाणार, तिच्या हातात ते पत्र देणार. हवं तर मी माझ्या तोंडाने सुद्धा तुझा हाल सांगेन. आणि बाबासाहेब चिकाजी तू कशाला करतोयस? ये ना. ए पत्ता नीट लक्षात आहे ना? आहे. कोपऱ्यावरचं घर. आय आय इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर. मी आता जाऊन येते पटकन, पण तू ह्याला जास्त खायला देऊ नकोस आणि बियर तर अजिबात प्यायची नाही, कळलं ना?
ऑल द बेस्ट म्हणत होतो जाऊ दे म्हणू दे. दोन सँडविच. हे किती सँडविच खातोस? हा चार सँडविच. तरी तुला सांगत होतो आणखीन सँडविच मागवू नको. आता वहिनी आल्या म्हणजे मला रागवतील. तरी मी तुला सांगितलं एक बिअर मागव म्हणजे जिरलं असतं ना. मग बिअर प्यायची नाही वहिनीने सांगितलंय ना. ते आहे का इकडे? त्या बघ आल्यास वहिनी. काय वहिनी काम फत्ते? हा वहिनी काम फत्ते. काम फत्ते हे तिने पत्र पाठवलंय. अरे वा वहिनी, म्हणजे तुम्ही दुश्मनाच्या गोटात जाऊन गोशातल्या सुंदरीला खलिता दिलात आणि त्याचा जवाबही फौरन आणला. शाबास शिवशाहीर, तो जवाब काय तो ऐका जरा. वाज 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 वाज. मी ही प्रथम दर्शनी तुमच्या प्रेमात पडले होते, पण मी माझं प्रेम व्यक्त कसं करणार? आम्हा बायकांवर ना थोडीशी बंधनं असतात, ह्यासाठी पुरुषांनी पुढाकार घ्यायचा असतो आणि तो तुम्ही घेतलात. आता माझं जीवन नुकत्या उमललेल्या गुलाबाप्रमाणे अगदी उमलून गेलं आहे, नाहीतर ते सुकलेल्या निर्माल्याप्रमाणे झालं असतं. तुमची आणि तुमचीच फक्त अनु. वा 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 वा. अरे पण ह्या सुकलेल्या निर्मल्याने म्हणजे ह्या अनुने ह्याला कुठे भेटायला बोलवले हे का सांगितलंस? एअरपोर्ट गार्डनला संध्याकाळी 6 वाजता. अय शाबास करिश्मा, ह्या पत्रपत्रीच्या बाबतीत तू एकदम एक्सपर्ट आहेस. हा पण आता भाऊजींचं एकदा ठरलं ना की मी सेंटर हॉटेल मध्ये पार्टी घेणार आहे. भाऊजी पार्टी देणार ना? हो नक्कीच. अरे वा, मग तुझं लवकर जमव आणि मला खायला मिळव दोन सँडविच एक बिअर. ओ चुप बसा. काय होय तुम्ही? अच्छा म्हणजे तुम्ही काय निरोप आणलाय का? बाई साहेब येणार नाहीत की काय आज? आल्यात की? आल्यात? कुठे आहेत? ह्या काय? ओ चेष्टा पुरे. बघा तुम्ही काय निरोप आणला असेल ना तो द्या आणि एकदा निरोप घ्या. ईश्वर सोंग पुरे करा. नेहमी तर अगदी पत्रात लिहायचा, अगदी प्राण पंथाशी आलेत भेटायला आणि भेटल्यावर अशी चेष्टा करता काय? तुम्हाला भेटायला प्राण कंठाशी आलेत? कोणाचे? तुमचे प्रिय अनु, लाडके अनु असं तुम्हीच लिहित होतात ना पत्रात. अनु? तुमचं नाव अनु? हो अनुजा जाधव. तुम्ही राहता पार्ल्याला चिटणीसांच्या आउट हाऊस मध्ये. अजून काय माहिती हवी? वडील 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 काय करतात तुमचे? पोलीस इन्स्पेक्टर आहे जुहूच्या पोलीस स्टेशन मध्ये. बापरे, म्हणजे करिश्मा वहिनी पत्र तुम्हाला? हो अगदी सगळी पत्र मिळाली. उपकारचे त्यांचे माझ्यावर. तुमच्यावर? माझ्यावर नाही, बुडालो. ईश्वर काय झालं गडे? काही नाही, तुमच्या शेजारी ती अनु चिटणीस राहते ना? राहायची. तिला दाखवायला पुण्याला नेले. दाखवायला? अरे बापरे. आता अरे बापरे काय त्यात? ते जाऊन द्या. तुम्ही मला यापूर्वी कधी पाहिलंय? ईश्वर असं काय करता? मी नेहमी बघायची की तुम्हाला बाईक वरून ये जा करताना. मला नेहमी स्वप्न पडायचं एक राजपुत्र घोड्यावर स्वार होऊन येतोय असं. आणि मग घोडा जायचा आणि त्याच्याऐवजी बाईक दिसायची आणि राजपुत्राच्या जागी. जाऊन देऊ तुम्ही ते. मी तुम्हाला लिहिलेलं पत्र आणलंय का? तीच गडबड झाली ना. बाबांच्या हातात तुमचं पत्र लागलं. मग काय, बाबा इतके संतापले इतके संतापले. तुमचे बाबा म्हणजे? पोलीस इन्स्पेक्टर आहेत ना. अरे बाप रे. आओ आओ असं काय करता? आओ वहिनी वहिनी घात झाला. अरे काय झालं एवढं सरभरायला? अरे पूर्वी सीतेच्या काळात पृथ्वी दुभंगून पोटात घ्यायची ना, तशी मला का घेत नाही असं झालंय. काय सीता 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 लावले तू? का सीता स्वयंवर नाटक होणारच का? वहिनी ती पत्र तुम्ही कोणाच्या हातात दिली? अर्थातच अनुला. तिचं आडनाव काय? अहो तुम्ही ते पत्र द्यायला सांगितलं ना, मी गेट मधनं आत शिरल्यावर एका मुलाला विचारलं की अनु कुठे राहते, तर तो म्हणाला कोण अनु, म्हणून मी सांगितलं इन्स्पेक्टरांची मुलगी. तर तुम्ही म्हणाले ना ती इन्स्पेक्टरांची मुलगी आहे म्हणून. हो तुम्ही ते पत्र दिलात पोलीस इन्स्पेक्टर जाधवांच्या मुलीला अनुजाला. मी तुम्हाला काय सांगितलेलं? इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर चिटणीसांची मुलगी अनुराधा.
असा घोटाळा झालाय का? अहो खरा घोटाळा तर पुढेच आहे. ते पत्र तिच्या बापाच्या म्हणजे इन्स्पेक्टरच्या हातात सापडलंय. तुम्ही काही काळजी करू नका भाऊजी, जे काही होत ना ते चांगल्यासाठी होत. म्हणजे म्हणजे उद्या समजेल ना. काय चिरंजीव, कुठे गेला होता दिवे लावायला? काय झालं? काही नाही, इन्स्पेक्टर जाधव येऊन गेले. इन्स्पेक्टर जाधव कशाला? अर्थात मला भेटायला. जाताना एक पत्र देऊन गेले तुझ्या हस्ताक्षरातलं. काय म्हणाले ते? तसं काही विशेष नाही, माझा व्याही होण्याची माफक इच्छा व्यक्त केली त्यांनी. आणि तुम्ही ते कबूल केलं? आम्हाला विचारतो कोण? तुम्ही एवढे प्रताप गाजवल्यावर आम्हाला हो नाही म्हणायला तोंड कुठून असणार? अण्णा, तुम्हाला हा संबंध पसंत नसेल ना तर तुम्ही सरळ नकार कळवा. मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. शब्दाबाहेर जाणार नाहीस? अरे हा विचार आधी करायचा. पण खरं सांगू का, मला हे स्थळ पसंत आहे. पसंत? ती मुलगी? हो, दिसायला सुंदर, अगदी मला सून हवी होती तशी. म्हणजे ती भोपाळी? हो, अगदी तशी. सुसंस्कृत, दिसायला सुंदर, त्या डिस्को मॉडेलपेक्षा शतपटीनं बरी. अहो पण तुम्ही कधी पाहिले तिला? मी नाही, म्हणजे मी तिचे फोटो पाहिले आहेत ना, फोटो. हा चला, आता लवकरच साखरपुडा उरकून घेऊ आणि मग लगेच लग्न. काय? आता आपण व्याहीत आलो. चला या 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 चला या या. अडकला एकदाचा. वा, कॉंग्रॅच्युलेशन्स कॉंग्रॅच्युलेशन्स. व्हेरी गुड, कम ऑन. अरे केशव, अण्णा आणि जाधव साहेब बघ कसे गळ्यात गळा घालून फोटो काढतात. हो, लहानपणापासून ते एकाच शाळेत होते ना, असं अण्णाने मला सांगितलं. म्हणजे ते दोघे एकमेकाला आधीपासून ओळखतात? काय तर तू मला बोलली नाहीस का तिथे? कधी बोलणार? तुम्ही कधी विचारले? काय आमच्या अरुणची बायको कशी वाटली? छान आहे हो. काय रे केशव, करिश्मा वहिनी त्या सासूबाईंच्या मागं पुढं करतायत? त्या पण एकमेकींच्या मैत्रिणी होत्या की काय? अरे करिश्मा वहिनीचं बाहेर चाडणं काय पाटील? मग त्यात काय? तुझ्या सासूचं बाहेर चाडणं काय? काय गं पाटील? हा मग. अरे मग काय मग? अरे तुला समजलं नाही का, दोघीही चुलत बहिणी आहेत. अच्छा, म्हणजे तो पत्रांचा घोळ, तो नकार, हे सगळं आधीपासून ठरलं होतं. आणि केशव तू सुद्धा त्याला सामील झालास, म्हणजे तू मला फसवलंस. हे बघ, मी तरी काय करणार, अण्णाने तुझ्या डोक्यातलं त्या मॉडर्न मुलीचं खूळ मला सांगितलं आणि तुला माझं स्वभाव माहित आहे, कुठल्याही चांगल्या गोष्टीला मी नाही म्हणतो. अरे पण तू माझ्याकडनं एवढं हादडलंस, माझ्या बाजूचं असं म्हणून सांगितलंस आणि शेवटी माझा मामा केलास ना. माझा नाही ना जाय, तू काही समज मला काय.